नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर बाजारात पिवळी धम्मक लिंब दिसत आहेत, तीही किती स्वस्त। चला मग थोडंसं क्रिएटिव्ह होऊया आणि ह्या लिंबाचं रसना, ग्लुकॉन डी सारखं सरबत प्रिमिक्स बनवून ठेवूया। अहो का काय विचारताय, उन्हाळा येतोय ना, मग लिंब किती महाग मिळतात। अहो चला मग कामाला लागा आणि हे प्रिमिक्स पावडर बनवून ठेवा। करायला किती सोपं आहे माहिती आहे का? आणि मग उन्हाळा जेव्हा पाहिजे तेव्हा हे प्रिमिक्स वापरून 2 मिनिटात रिफ्रेशिंग आंबट गोड लिंबू सरबत बनवा। चला मग ही सोपी रेसिपी बघूया। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी हे पदार्थ आणि ह्याचे व्हिडिओज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। बाजारात छान स्वस्त लिंब मिळतात, पण ही माझी घरची लिंब आहेत आणि याच्यामध्ये बी अजिबात नाही आहे। तुम्ही बाजारातनं जी लिंब आणाल त्याच्यामध्ये बी असतं, ते बी काढून टाकायला विसरू नका, कारण बी काढलं नाही तर कडवटपणा येतो। लिंबात बिया असतील तर रस गाळून घ्या। तर आता मी याचा रस काढून घेणार आहे आणि मोजूया आपण तो रस किती होतोय। लिंबू रस काढायच्या आधी हे लिंबू आपल्याला असं छान चोळून घ्यायचंय, म्हणजे त्याचा भरपूर रस निघतो आणि मग ते आपल्याला पिळायचंय। मी इथे एक वाटी भरून लिंबाचा रस घेतलाय। हा काढलेला एक वाटी लिंबाचा रस आपण अशा खोलगट ताटलीमध्ये किंवा ताटामध्ये ओतायचा, आणि ज्या वाटीने आपण लिंबू रस मोजून घेतलाय त्याच वाटीने मोजून आपण साखर घेणार आहोत। तर साखर आपल्याला चौपट घ्यायची आहे, म्हणजे एक वाटी लिंबू रसासाठी आपल्याला 4 वाट्या साखर घालायची आहे। तुम्ही जर कमी गोड सरबत पीत असाल तर 3 वाट्या साखर वापरा। आता हे आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचंय। आणि मिक्स केलं की हे ताटलीमध्ये आपल्याला असं पसरवायचंय आणि हे पंख्याखाली साधारण 6 ते 7 दिवस वाळवायचंय। हे उन्हामध्ये अजिबात ठेवू नका, उन्हामध्ये ठेवलं तर याला अजून पाणी सुटेल आणि लिंबातलं सी जीवनसत्व पण निघून जाईल, म्हणून आपल्याला हे पंख्याखाली वाळवायचंय। आता हे छान पसरवलंय, आता हे 6 ते 7 दिवस आपण पंख्याखाली वाळवूया आणि दिवसातनं 2 ते 3 वेळा याला असं ढवळून घ्यायचंय। आपल्याला हे असं दिवसातनं 2 ते 3 वेळा आपल्याला असं ढवळायचंय। ड्राय होत जातं ते छान, तर हे असं ड्राय होतं। आता आज 2रा दिवस आहे। आता साधारण 5 दिवस झालेले आहेत, आपण हे घरामध्ये पंख्याखाली सुकवलंय। आता हे छान ड्राय झालंय, त्याची मिक्सरमध्ये आपल्याला पावडर करून घ्यायची। आता मिक्सरमध्ये मी याची छान पावडर करून घेतली आहे। ही पावडर आपण एका हवाबंद डब्यात भरूया। हे लिंबू सरबतचं प्रिमिक्स करताना घ्यायची काळजी म्हणजे आपण साखर आणि लिंबू रसचं जे मिश्रण करतो ते छान खणखणीत वाळू द्यायचंय आणि त्याला हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करायचंय। आणि ज्या ज्या वेळी तुम्हाला हे वापरायचं असेल त्या त्यावेळी कोरडा चमचा ह्याच्यामध्ये वापरायचा आहे। असं केलं तर हे पावडर वर्षभर टिकतं। पुढचा लिंबाचा सीझन येईपर्यंत किंवा लिंब स्वस्त होईपर्यंत आपण हे पावडर आरामात वापरू शकतो आणि याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाहीये। बघा आहे की नाही किती सोपी रेसिपी। फक्त मिक्स करायचं, 4-5 दिवस वेट करायचं आणि पावडर बनवून ठेवून द्यायचं, म्हणजे मग अख्खा उन्हाळा आपल्याला स्वस्तात मिळालेल्या लिंबाचं हे सरबत पिता येईल। तर जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। आणि आता हेच पावडर वापरून लिंबू सरबत कसं बनवायचं ते आपण बघूया। 2 मिनिटात बनवू शकतो। एका ग्लासमध्ये भरपूर बर्फ घालायचा, त्याच्यामध्ये 2 चमचे पावडर घालायचं आपण बनवलेलं। एक छोटा चमचा भरून सब्जा सीड्स, चिया सीड्स किंवा तुळशीचं बी घालायचं। अगदी थोडंसं चिमूटभर काळं मीठ घालायचं, थंड पाणी घालायचं। आणि याला छान ढवळायचं। आपलं मस्त लिंबू सरबत तयार आहे, तेही 2 मिनिटात। बघितलं ना करायला किती सोपं आहे। आणि याच्यात मस्त असं पुदिन्याचं पान घालायचं। आहा हा, किती सुंदर दिसतंय ना, आणि रंगही खूप छान आलाय।
तर हे लिंबू सरबत प्रीमिक्स जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। हा लिंबाचा रस वापरून अजून दुसऱ्या प्रकारे सुद्धा आपण लिंबू सरबत प्रीमिक्स बनवू शकतो। ते कसं बनवायचं ते लगेच आपण पुढच्या भागात बघूया। थँक्यू।